मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की मी लोकांसोबत चांगलं वागतो, पण समोरचा व्यक्ती माझ्यासोबत वाईटच वागतो। मी कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न केला तरी तो माझ्यासोबत चांगलं वागत नाही। तर मित्रांनो, या परिस्थितीला आपण काय करायचं हे आज मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला काळजीपूर्वक ऐका। तर ही गोष्ट आपण एका स्टोरीने समजून घेऊयात। मित्रांनो, एक व्यक्ती दररोज एका रस्त्याने चालत जायचा आणि त्या रस्त्याने जात असताना त्याला समोरून एक उद्धट आणि गर्विष्ठ माणूस दररोज आढळायचा। त्या उद्धट आणि गर्विष्ठ माणसाला हा व्यक्ती दररोज नमस्कार घालायचा। पण जो समोरचा व्यक्ती होता, जो उद्धट होता, गर्विष्ठ होता, तो याच्या नमस्काराचं उत्तर शिवीगाळीने करायचा आणि वाईट वाईट बोलायचा। तरी पण हा व्यक्ती प्रत्येक दिवशी त्याला नमस्कार घालायचा। असा हा क्रम जवळची माणसं दररोज पाहत होते। एके दिवशी त्या माणसाला राहावलं नाही। त्याने नमस्कार करणाऱ्या सभ्य व्यक्तीला विचारलं की का तुम्ही या व्यक्तीला दररोज नमस्कार करता? हा व्यक्ती तर तुम्हाला चांगलं उत्तर सुद्धा देत नाही, तुमच्या प्रेमाच्या नमस्काराला चांगलं उत्तर सुद्धा देत नाही, तर तुम्ही का याच्या सोबत चांगलं वागता? त्यावेळेस याने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून बाकीचे लोक खूप हैरान झाले। तो व्यक्ती म्हणाला, मी माझा चांगला स्वभाव या व्यक्तीमुळे सोडणार नाही, कारण हा माझ्या चांगल्या स्वभावाला पाहून आपला वाईट विचार सोडत नाही, तर मी का याच्या वाईट स्वभावामुळे माझा चांगला स्वभाव सोडावा? तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही लोकांसोबत चांगलं वागत आहात तरी लोक तुमच्याशी वाईट वागत आहेत, वाईट वर्तन करत आहेत। तर चिंता करू नका, तुम्ही आपलं स्वतःच चांगलं वर्तन ठेवा, माणुसकीनं जगा, कारण माणुसकी ही सर्वश्रेष्ठ असते। दुसरा कसे वागतात, दुसरा आपल्याशी कसं वर्तन करतो, त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही। आपण किती चांगल्या रीतीने वागत आहोत, आपला स्वभाव लोकांसोबत कसा आहे, हे फार महत्वाचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि या विचाराशी तुम्ही सहमत आहात की नाही हे सुद्धा सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। तोपर्यंत नमस्कार।